खर्चीवाल्यांच्या मजुरीवाढ संदर्भात बैठक बोलवावी, धर्मराज जाधव यांची मागणी. इचलकरंजी शहरात छोट्या खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांची संख्या लक्षणीय आहे, परंतु सन 2013 पासून या यंत्रमाग धारकांना एक पैशाचीही मजुरी वाढ मिळाली नाही. मागील 9 वर्षात कामगार वैपणी, वीज बिलांची दरवाढ, मिल स्टोअर्स आदी खर्चात सातत्याने वाढ होत गेली आहे. या वाढत्या खर्चामुळे यंत्रमाग व्यवसाय चालवणे कठीण बनले आहे. बहुतांशी यंत्रमाग बंद पडले असून काहींनी विकले आहेत. अशा वेळी खर्चीवाल्यांना मजुरवाढ मिळणे गरजेचे आहे. खर्चीवाला यंत्रमाग धारकांना मजुरीवाढ मिळण्यासंदर्भात ट्रेडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवावी आणि मजुरीवाढ प्रश्नी योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी जनसेवा पार्टीचे अध्यक्ष धर्मराज जाधव यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवाजी पोवार, ऋषिकेश जाधव, नितीन भागवत, राजू कोन्नूर, दीपक पंडित, महेंद्र जाधव आदी उपस्थित होते. खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना सन 2013 सालापासून आज अखेर 9 वर्षे झाली, कोणत्याही पद्धतीची मजुरीवाढ ट्रेडिंग असोसिएशनने दिलेली नाही. त्यामुळं हा घटक अतिशय आर्थिक संकटातून आपले यंत्रमाग चालवत आहे. ह्या उद्योगाला मुळाचा पाय जर असेल तर हा खर्चीवाला यंत्रमागधारक आहे. आज ह्या यंत्रमागधारकांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. ट्रेडिंग असोसिएशन यांना कुठल्याही पद्धतीची मजुरीवाढ द्यायला तयार नाही. सध्या वैपणीचा सम सुरू आहे, कामगारांच्या मजुरी वाढीचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न समोर असताना आज आम्ही प्रांताधिकारी कार्यालयात प्रांतसाहेबांना एक निवेदन दिलं की तुम्ही खर्चीवाल्यांना मजुरी वाढवून मिळवून देण्यासाठी ट्रेडिंग असोसिएशन कंपनी धारकांची तातडीनं बैठक घ्यावी व या खर्चीवाल्या यंत्रधारकांना न्याय मिळावा अशी आज आम्ही मागणी माननीय प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे केलेली आहे. वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.